जेरियाट्रिक डेंटिस्ट्री ही मोठ्या प्रमाणात आज डेव्हलप होतीये. जेरियाट्रिक डेंटिस्ट्री म्हणजे साधारण 60 वर्ष झाल्यानंतरचे जे काही पेशंट्स आहेत, 60+ रिटायर्ड सिनियर सिटीजन तुम्ही म्हणू शकता, या सगळ्यांना जेरियाट्रिक डेंटिस्ट्री खाली आली आम्ही कन्सिडर करतो. आणि ते एक मोठा सब्जेक्ट डेव्हलप झाला आहे की पूर्वी असं असायचं की पेशंटला 60 वय झाल्यानंतर दाताची काय गरज असे एक समज असायचा, जो आता तसं नाही आहे. इनफॅक्ट 60 नंतर तुम्हाला दाताची जास्त गरज लागते, कारण डायजेशनचे प्रॉब्लेम सुरू होतात. पेशंटला गॅसेस, कॉन्स्टिपेशन, पाईल्स हे खूप मोठ्या प्रमाणात हल्ली दिसत आहेत. त्यांच्या डायजेशनमुळे प्रॉब्लेम आल्यामुळे इतर आजार सुरू होतात आणि अशा रीतीने त्यांचा खाण्यावर परिणाम झाला तर सगळ्याच हेल्थवर परिणाम होतो. त्यामुळे मोठ्या आणि वयस्कर लोकांचं तुम्ही जर म्हणालात तर दाताचा डायरेक्ट संबंध आहे त्यांच्या जनरल हेल्थशी. मग कुठलाही आजार त्याच्या संबंधित होऊ शकेल, कारण तुमचा मग चावण्यावर परिणाम होतो, त्याचं डायजेशन होत नाही, नीट चावलं जात नाही अन्न, आणि त्यामुळे मग तुमच्या लाळेतले जे एन्झाईम्स आहेत ते मिक्स होत नाहीत आणि त्यामुळे मग पुढचं सगळं रिलेटेड होऊन जातं. डायरेक्टली जरी दाताचा संबंध नसला तरी प्रत्येक आजाराशी माझ्या मते इनडायरेक्टली संबंध असू शकतो. तर प्रत्येक वयस्कर माणसांनी तोंडात शेवटपर्यंत दात असावेत असेच प्रयत्न करावे. मला दाताची गरज नाही, मला माझं वय झालं, हा समज आता माझ्या मते दूर झालेला आहे आणि दूर ठेवावा माझ्या मते. 60+ म्हणजे जेरियाट्रिक पेशंट्स किंवा वयस्कर माणसांमध्ये तुम्ही म्हटलं तर 4 मुख्यत्वेकरे आजार आम्हाला दिसतात. ते म्हणजे हिरड्या लूज होणं, ज्याला पायोरिया म्हणतात, ज्याला पेरोडॉन्टायटिस म्हणतात. त्या हिरड्या लूज झाल्यामुळे दात हलायला लागतात आणि मग त्यांना खाता येत नाही. दुसरं म्हणजे दाताची एक्सेसिव्ह झीज होणं, त्याला टोटल ॲट्रिजन म्हणतात. असे अख्खे 32 च्या 32 दात आम्हाला झिजलेले दिसतात 60 नंतर. तो एक मेजर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना खाता येत नाही, दात सेन्सिटिव्ह होतात, थंड पाणी, गरम पाणी, चहा, कॉफी त्रास देतं. हा एक दुसरा मोठा आजार आम्हाला वयस्कर माणसांमध्ये दिसतो. तिसरं म्हणजे तोंडामध्ये निम्मे दात काढलेले असतात, निम्मेच दात असतात, त्याने नीट च्युईंग होत नाही, डायजेशन होत नाही, त्यामुळे मग पुढे कॉन्स्टिपेशन, पाईल्स आणि गॅसेस यासारख्या आजाराने ते त्रासलेले असतात. आणि चौथं म्हणजे संपूर्ण सगळे दात किडलेले असतात, सतत ठणका असतो, त्यांना कळत नाही ठणका कशामुळे असतो, काय करायचं. किडलेल्या दातांना मग सगळ्या दातांना रूट कॅनल करायला लागते, कॅप करायला लागते, जेणेकरून त्यांचं अक्लुजन, बाईट नॉर्मलला येतं आणि मग त्यांचं अन्न नीट चर्वण केलं जातं, नीट चावलं जातं, त्याचं च्युईंग ॲक्शन नीट झाल्यामुळे मग त्याचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. असे 4 मुख्यत्वेकरे 4 आजार आम्हाला 60+ किंवा वयस्कर लोकांमध्ये दिसतात. आणि त्याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण दाताची गरज आयुष्यात शेवटपर्यंत लागते. वय झालं म्हणून दाताची गरज नाही हा एक गैरसमज आहे, तो लोकांनी दूर करावा. वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला खायला लागतं आणि जोपर्यंत खायला लागतं तोपर्यंत त्याला दात लागतात. त्यामुळे दाताची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, इव्हन वयस्कर लोकांसाठी सुद्धा. परफेक्ट.